नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघूया चंदन बटव्याची आणि शेपूची मिक्स अशी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे मी गावालाही शे चंदन बटव्याची भाजी तोडली होती ना तर त्याला बथुआ पण म्हणतात बरेच लोक त्याला बथवासुद्धा म्हणतात तर यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न प्रोटीन असतं तर अशी ताजी जर भाजी तुम्हाला भेटली तर तुम्ही नक्की करून बघा आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा इथे मी थोडीशी शेपू आणि थोडीशी चंदन बटवा घेतला आहे शेपू एकदम कमी प्रमाणात आहे आणि जास्त चंदन बटवाच आहे अशी मिक्स आपल्याला ही पातळ भाजी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ही निवडून घ्यायची आहे तर याचे कोवळे कोवळे दांडे आहे ना ते घ्यायचे आहे आणि निवार काढून टाकायचे आहे कारण ते मध्ये टशटस लागतात म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित निवडून घ्या आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे कारण त्याला माती वगैरे किंवा थोडेफार फवारे वगैरे असतात ना तर ते निघून जातात तर अशा प्रकारे सर्व भाजी निवडून घ्यायची आणि स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे तर बघा इथे मी सर्व भाजी निवडून घेतलेली आहे आणि ती पण चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे खूप बारीक अशी कापायची नाही जशी पालकची भाजी कापतो ना तशीच कापायची थोडी जाड ठेवली तरीही चालते कारण ही खूप पटकन शिजते याला शिजायला पण वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटातच ही भाजी तयार होते तुम्ही ही भाकरी बरोबर भाताबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता पातळ केली तर तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता सुक्की केली तर तुम्ही चपाती भाकरी सुद्धा करू खाऊ शकता दोन्ही प्रकारे तुम्ही अशी भाजी बनवू शकता तर आता इथे एका कढईत मी तेल टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तेल ताप चांगलं तापून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे जिरे टाकायचे आहे तर जिरे मी इथे अर्धा चमचा टाकलेला आहे कुठलीही पालीभाजी करतो ना तर त्याला फक्त जिरेच वापरायचे मोहरी वापरायची नाही आता ही जी भाजी कापून घेतली आहे ना ती टाकायची आहे आणि एक मिनटं चांगली तेलामध्ये आपल्याला ती छान अशी परतवून घ्यायची आहे म्हणजे छान अशी तेलात परतली ना तर भाजी पण खूप छान लागते तर आता आपण भाजी फास्ट गॅसवरच परतून घ्यायची कारण या भाजीला भरपूर पाणी असतं आणि ती पटकन शिजल्या जाते आणि चांगली परतून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला एक ते दोन मिनटच फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे तर फक्त वाफेपर्यंतच झाकण ठेवून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही पालकसुद्धा टाकू शकता तर अशी मिक्स भाजी जी करतात ना तर ती खायला पण खूप छान लागतात आणि मुलं काही भाज्या खात नाही ना तर, मिक्स तर ना नहीं, अशा मिक्स करून जर केल्या तर त्याची भाजी मुलांनासुद्धा कळणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर तर पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपण भाजी शिजत आहे ना तर तोपर्यंत आपण इथे मसाला करून घेऊ तर मसाल्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या हिरव्या तर लसूण घेतला आहे तर ह्या भाजीला आपल्याला लसूण भरपूर लागतो म्हणून थोडा लसूण जास्त घ्यायचा मी वीस पंचवीसाच्या छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर मूठभर शेंगदाणे घेतलेले आहे आणि थोडीशी चिंच घेतली आहे चिंच टाकून घ्यायची तर त्याने थोडासा असा उघरटपणा असतो ना भाजीला तर तो राहत नाही खूप छान लागते तर अशा पद्धतीचं आपल्याला पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे याला बिलकुल भाजायची वगैरेसुद्धा गरज पडत नाही वाटणाला असंच कच्चंच वाटून घ्यायचं खूप छान लागतं तर आता बघा पाच मिनटानंतर झाकून झाकण काढून घेतलं आहे आणि भाजी अशी चमच्यानी चांगली स्मॅश करून घ्यायची म्हणजे भाजी छान अशी एकजीव होते तर याला तुम्ही बरेच लोक याला काही भागात ग गर गरगट्टासुद्धा म्हणतात पालकचा गरगट्टा असो ना तसाच हा चंदन बटव्याचा सुद्धा गरगट्टा बनवतात आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याने छान असा घट्टपणा पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि जे वाटण बनवलेले आहे ना ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका आणि घट्ट हवी असेल तर तुम्ही अशी जास्त घट्ट पण बनवू शकता आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती एक जीव असं झालेलं आहे चांगलं मिक्स केलं तर तुम्ही असं पावभाजीच्या आणि सुद्धा ती भाजी आधी स्मॅश करून घेऊ शकता छान अशी जर स्मॅश करून के केली तर भाजी खूप छान लागते आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाजीची चव जात नाही तर चण्याचं पीठ टाकल्यामुळे खूप छान लागते ही भाजी आणि बाइंडिंग पण छान येते भाजीला नंतर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरी तुमची भाजी पातळ होणार नाही खूप जास्त शेंगदाण्याने प पित्त पण होतं आणि जास्त शेंगदाणे पण जास्त खाऊ नाही म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही कांद्याची पात पण करतात ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं चण्याचं पीठ टाकलं तर भाज्या खूप छान लागतात आणि आता यामध्ये थोडं चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं कारण आपण यामध्ये चिंच पण टाकली आहे आणि जो चंदन बटवा आहे आणि शेपू आहे ना त्यामध्ये पण मिठाचं प्रमाण भरपूर असतं आणि थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे चिंच आणि गुळाची कॉम्बिनेशन खूपच छान होतं एकदा तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता याला दोन ते तीन मिनटंच फक्त उकळू द्यायचं आहे कारण आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस लगेचच बंद करायचा आहे तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे ना तशी तुम्ही ठेवा ही भाकरीबरोबर भाताबरोबर एकदम भन्नाट लागते तर अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर तुम्ही बघू शकता भाजी आपली खूप छान अशी झालेली आहे तर ही भाजी नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेल ऐकॉन आहे ती पण वाजवायला विसरू नका म्हणजे कुठलीही नवीन रेसिपी आहे सर्वात आधी ती तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद